पानेर येथे एका व्यक्तीचा कोरोनाने उपचार घेत असताना मृत्यू झाला. पानेर नगर पंचायत प्रशासनाने त्या व्यक्तीला दफन करण्याचा निर्णय घेतल्याने तहसीलदार ज्योती देवरे यांनी कोरोनाच्या सर्व नियमांची पूर्तता होत नसेल तर त्या व्यक्तीचा मृतदेह दफन न करता स्मशानभूमीत दहन करावा अशा सूचना दिल्या असूनही नगर पंचायत प्रशासनाने त्याकडे कानाडोळा करत संबंधित मृत कोरोना बाधित व्यक्तीला सिद्धेश्वरवाडी रोड लगत खुल्या जागेमध्ये दफन केले. हे ठिकाण तहसीलदार यांनी अतिक्रमण म्हणून यापूर्वीच घोषित केले आहे. हे ठिकाण खुले असून आजूबाजूला मनुष्य वस्ती आहे, तरीही नगर पंचायत प्रशासनाने मृत कोरोना बाधित व्यक्तीस खुल्या जागेमध्ये दफन करून नागरिकांच्या आरोग्य धोक्यात घातले आहे. त्यामुळे संबंधित नगर पंचायत प्रशासन व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.